संख्या हा पाठ पाहणार आहोत। त्या अगोदर संख्या बघण्याअगोदर आपल्याला गणिताची काही माहिती आहे की गणित विषया संदर्भातची माहिती आपल्याला पाहिजे। अंक 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 म्हणून संख्या तयार होते, तर अंक माहिती पाहिजे। तर अंक आहेत ते शून्य ते शून्य एक दोन तीन असे एकूण किती अंक आहेत, तर दहा अंक आहेत। नऊ पर्यंत येतात, शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा असे एकूण अंक किती आहेत, दहा अंक आहेत। तर या दहा अंकांना आम्ही काय म्हणतो की एक अंकी संख्या म्हणतो। काय म्हणतो, एक अंकी संख्या। आता एक एक अंकी संख्या बघा, एक अंकी संख्या किती आहेत, त्या शून्य ते नऊ आणि एकूण किती आहेत, दहा। शून्य ते नऊ एकूण किती आहेत, दहा। ह्याला आपण काय म्हणतो, एक अंकी संख्या। त्याच्यानंतर आपण पुढे गेलो, किती आलं, नऊ नंतर काय येत, दहा येत। दहा पासून अकरा बारा असं कुठपर्यंत आम्ही जाऊ शकतो, नव्याण्णव पर्यंत जाऊ शकतो। नव्याण्णव पर्यंत गेल्यानंतर इथं ह्या संख्या संपतात, तर यांना कोणत्या संख्या म्हणायच्या, दोन अंकी संख्या। दोन अंक आले पुरे, एक आणि शून्य, एक आणि एक असे दोन अंक आले होते, यांना काय म्हणायचे की दोन अंकी संख्या म्हणायच्या। आणि या एकूण किती आहेत, नव्वद आहे। तर दोन अंकी संख्या किती आहेत, नव्वद आहे। दोन अंकी संख्या कुठून आहेत, त्या दहा पासून नव्याण्णव पर्यंत अशा संख्या किती आहेत, ह्या एकूण नव्वद संख्या। किती संख्या आहेत, नव्वद। त्यानंतर आपण ह्या नव्याण्णव मध्ये एक मिसळायचं, इथं एक मिसळलं, एक मिसळल्यानंतर काय आलं, दहा आलं। इथं त्या इथं दोन अंकी सर्वात मोठ्या संख्येवर एक मिसळल्यानंतर काय येत, हे एकूण नव्वद आहे ना, हे एकूण आहे बरोबर काय। त्याच्यानंतर ह्यामध्ये एक मिसळल्यानंतर काय येते, तीन अंकी संख्या येते। किती अंकी संख्या येते, तीन अंकी। आणि तीन अंकी संख्या सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती, शंभर। असं गेल्यानंतर सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती, नऊशे नव्याण्णव। तर या अशा एकूण संख्या किती आहेत, एकशे शंभर एकशे एक एकशे दोन अशा नऊशे नव्याण्णव पर्यंत किती संख्या आहे, तर नऊशे संख्या। किती संख्या आहे, त्या नऊशे। म्हणजे किती झाल्या बघा, तीन अंकी संख्या किती आहेत, नऊशे। तीन अंकी संख्या कुठून आहेत, त्या शंभर ते नऊशे नव्याण्णव पर्यंत किती संख्या आहे, त्या एकूण नऊशे संख्या। त्याच्यानंतर नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिसळायचा, एक मिसळल्यानंतर काय येत, एक हजार येत। म्हणजे काय चौदा येईल, चार अंकी संख्या चौदा येईल। चार अंकी संख्या अशा किती आहेत, एक हजार पासून किती आहेत, नऊ हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत। तर या संख्या किती एकूण आहेत, तर नऊ हजार संख्या। किती संख्या येते, नऊ हजार संख्या। बघा आता आपण किती अंकी संख्या घेतल्या, चार अंकी संख्या। किती त्या, एक हजार पासून नऊ हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत किती संख्या आहे, एकूण नऊ हजार संख्या। किती संख्या आहेत, नऊ हजार। त्याच्यानंतर याच्यामध्ये एक मिसळायचा, ह्याच्यामध्ये एक मिसळल्यानंतर काय येत, दहा हजार येत। किती येत, नऊ हजार नऊशे नव्याण्णव। तर एक मिसळल्यानंतर किती येत, दहा हजार। किती येत, दहा हजार। आणि असं गेलं, दहा हजार एक दहा हजार दोन असं होत होत गेल्यानंतर किती येते, तर दहा नऊ किती येत, नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव। नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असेल। आणि ह्या एकूण किती संख्या आहेत, तर ह्या नव्वद हजार संख्या। किती संख्या आहेत, नव्वद हजार। ह्या किती संख्या झाल्या, चार अंकी। यानंतर आता किती संख्या बघितल्या, पाच अंकी। किती अंकी संख्या येत्या, पाच अंकी। किती आहेत बघा, नव्वद हजार संख्या येत्या। तर पाच अंकी संख्या पाहिजे आपण, पाच अंकी संख्या कुठून चालू होतात, दहा हजार पासून चालू होतात। आणि कुठे संपतात, त्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ला संपतात। तर ह्या एकूण किती संख्या आहेत, सांगितलं मी नव्वद हजार संख्या। किती आहेत, नव्वद हजार संख्या। सोपं इथं बघा, शून्यापासून चालू होतं, नऊ ला संपत। ह्याच्यानंतर आपण याच्यावर काय लक्षात ठेवायचं, सर्वात लहान एकांकी संख्या कोणती, शून्य। सर्वात मोठी एकांकी संख्या नऊ। एकूण एकांकी संख्या दहा। त्याच्यानंतर सर्वात लहान दोन अंकी संख्या, याच्यामध्ये एक मिसळल्यानंतर सर्वात
लहान दोनांकी संख्या मध्ये किती सर्वात लहान दोनांकी संख्या 10 सर्वात मोठी दोनांकी संख्या 99 आणि एकूण दोनांकी संख्या किती आहे तर 90 याच्यामध्ये दोन अंकी सर्वात मोठ्या दोनांकी संख्येत एक मिसळल्यानंतर काय येते सर्वात लहान तीन अंकी संख्या मध्ये सर्वात लहान तीन अंकी संख्या 100 सर्वात मोठी तीन अंकी संख्या 999 आणि एकूण किती झाले 900 संख्या असा हा चार्ट आहे. आता इथे येऊन आपण काय सांगलो तर पाचवी झाली म्हणायची आपण पहिलीला हे असतं दुसरीला दोन अंकी तिसरीला तीन अंकी चौथीला चार अंकी पाचवीला पाच अंकी. आता आम्ही शिकणार आहोत पाठ संख्या किती चार सहावीचा म्हणजे आपल्याला किती अंकी संख्या माहिती पाहिजे तर 6 अंकी त्याच्यावर 5 अंकी आणि 6 अंकी या संख्या आम्ही काय केल्या पाहिजे तर सहावीला शिकल्या पाहिजे. हे सर्व माहित असेल तर तुम्हाला 5 अंकी आणि 6 अंकी संख्या येतात. थोडंफार आता इथं बघितल्यानंतर आपल्याला हे समजलं. आता आपण पुढे जाणार आहोत की 6 अंकी संख्येकडे जाणार आहोत 5 अंकी आणि 6 अंकी संख्या. आता याच प्रमाणे 6 अंकी तुम्हाला सांगता येतील इथं 6 अंकी संख्या किती आहे ते एकूण सर्वात लहान 6 अंकी संख्या कोणती तर 1 लाख. कुठली येते 1 लाख सर्वात लहान 6 अंकी संख्या कोणती 1 लाख आणि सर्वात मोठी संख्या 6 अंकी संख्या कोणती 999,999 आणि एकूण किती येतात 900,000 संख्या. किती येतात 900,000 संख्या हा झाला सांग. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय केलं पाहिजे की वाचता आलं पाहिजे पहिला भाग. तर ह्याच्यातला वाचता आलं पाहिजे 5 अंकी संख्या आणि 6 अंकी संख्या तुम्हाला काय केलं पाहिजे वाचता आल्या पाहिजे. आता एक उदाहरण घेतलं आपण कुठलं उदाहरण घेतलं तर इथे एक आहे बघा 45,231. आता मी वाचून दाखवतो कसं वाचायचं तर हे पहिल्यांदा वाचता आलं पाहिजे. तर वाचण्याअगोदर त्यांचं स्थान माहिती पाहिजे. वाचण्याअगोदर काय माहिती पाहिजे स्थान माहीत असेल तरच वाचता येतं. आता स्थान म्हणजे त्याचं घर आपलं जसं तुमचं आमचं घर असतं तसं त्यांचं पण घर असतं संख्येचं त्या घरात असतात त्यांना काय म्हणायचं मी स्थान म्हणायचं. आता याचं स्थान आहे एकच स्थान का आहे सुटे. त्याच्यानंतर या तीनच स्थान आहे दश. त्याच्यानंतर या दोनच स्थान आहे सहस्त्र आणि आपण त्याला हजार म्हणतो सॉरी काय शत. त्या दोनच स्थान काय आहे शत आणि त्याच्यानंतर या पाच स्थान आहे सहस्त्र. मात्र याला आपण काय म्हणू शकतो की हजार देखील म्हणू शकतो. नाही हजारच म्हणायचं त्याला सहस्त्रच पण हजार म्हणायचं आणि त्याच्यानंतर हे आहे हे काय दश सहस्त्र किंवा दश हजार. हे पहिल्यांदा तुम्हाला स्थान म्हणत स्थान माहित झाल्यानंतर आपल्याला काय की वाचायचं शिकायचं आहे. छोट्या छोट्या संख्या वाचायला शिकायची. एक अंकी सगळ्या संख्या सर्वांना येतात. दोन अंकी संख्या पण आपल्याला येतात कारण दुसरीला शिकलेला असतो. तीन अंकी संख्या तिसरीला असतात त्यामुळे तीन अंकी संख्या ही लिहिता येतात. आता तीन अंकी संख्या आपल्याला किती आहे की 324. तीन अंकी संख्या लिहिता. आता चार अंकी संख्या शिकल्यानंतर त्या वाचत असताना त्याचा एक नियम आहे. तर तो नियम कोणता समजा ही एक चार अंकी संख्या आहे आणि ही वाचत असताना एक नियम आहे कोणता तर सुटेच्या स्थानाकडून तीन अंक झाल्यानंतर एक काय द्यायचा सॉल्व करावं द्यायचं. नियम आहे आपल्या भारतीय पाचन पद्धतीमध्ये हा नियम आहे. तीन अंक दिल्यानंतर काय तीन अंक झाल्यानंतर काय द्यायचं की सोल क्रम द्यायचा. सोल क्रम दिल्यानंतर वाचायचं. कसं वाचायचं तर हे जे आहे सुटे दशक शत आणि याला आपण काय म्हणतो हजार म्हणतो. म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवायचं सोल क्रम पहिला दिल्यानंतर त्याला हजार म्हणायचं. त्या सोल क्रमला काय म्हणायचं हजार म्हणायचं. म्हणजे सोपं जाते वाचताना. ही संख्या तेवढीच वाचायची. एक आहे किती आहे पाच. स्वर्ग्रंथ नाव काय ठेवलं आपण हजार. 5,324 5,324 हे वाचता आलं पाहिजे. ही किती अंकी संख्या झाली चार अंकी. तसंच आपल्याला इथं आहे चार अंकी संख्या. आता इथं चार अंकी आहेत काही पाच अंकी संख्या पुरे काय. इथे एक आपण आता चार अंकी संख्या इथं 5,000 पाच अंकी संख्या गेली. पाच अंकी संख्या जरी असली तरी काही बदल होत नाही कारण काय हे पहा तीन अंकानंतर काय सोल क्रम आहे आणि त्याच्यानंतरचा सोल क्रम किती असतो दोन अंकानंतर असतो. त्याच्या पुढे अंक नाही म्हणताना काय की दोन अंकानंतरचा आहे. हे वाचताना सोपं कसं वाचायचं फक्त हे वाचायचं 42 इथे 42. आपण पहिल्या सोल क्रमचं नाव काय ठेवलंय हजार. 42,999 बरोबर आहे का. त्याच्यामध्ये पण तीन अंकी संख्या आली. आता हे बघा 324 आहे.
तीन अंकी संख्या आल्यानंतर पण एक महत्त्वाचं ही संख्या घ्यायची काय ते तीन कुठल्या स्थानात आहे शतक स्थानात आहे उदाहरण काय म्हणजे तीन शे शतक तर शे म्हणायचे काय तीन शे चोवीस दोन अंकी संख्या तुम्हाला सर्व वाचता येतात आता ही पण बेचाळीस हजार नऊ शे शतकात आहे नव्याण्णव त्याच्यात तीन हजार आठशे सत्तेचाळीस त्याच्यात काय ते पाच हजार सहाशे तीस आणि पंचवीस हजार सहाशे ऐंशी या वाचता आल्या आता वाचण्यासाठी पहिला नियम पाच अंकी असू दे किंवा चार अंकी असू दे कुठला नियम तुम्हाला माहित पाहिजे की पहिल्यांदा संख्या आल्यानंतर तीन अंकानंतर स्वल्पविराम द्यावा आता बघा ही संख्या किती अंकी आहे तर ही संख्या किती आहे सहा अंकी संख्या किती अंकी संख्या आहे सहा अंकी मग या सहा अंकी संख्येला पहिल्यांदा काय करायचं की आपण काय शिकलो की तीन अंकानंतर स्वल्पविराम द्यावा आता तीन अंकानंतर स्वल्पविराम द्यावा पहिला नियम झाला दुसरा नियम काय त्याच्यानंतर कितीही अंक येऊ देत दोन दोन अंकानंतर स्वल्पविराम द्यायचे किती अंक येऊ देत दोन दोन अंकानंतर हे तीन अंकानंतर स्वल्पविराम दिला त्याच्यानंतरचा स्वल्पविराम किती अंकानंतर येतो दोन अंकानंतर पुरे काय मग आता याला आपण मगाशी काय नाव ठेवलं हजार पुरे काय मग मगाशी आपण स्थान बघितलं याचं स्थान काय आहे सुटे त्याच दश शत सहस्त्र त्यालाच आम्ही काय म्हणतो हजार दश सहस्त्र म्हणजे याला काय म्हणतो दश हजार झाल्यानंतर काय येतं लाख काय येतं त्याच्यानंतर लाख म्हणजे या स्वल्पविरामचं नाव काय ठेवायचं लाख आता आपल्यात आडनाव असतात पाटील असतं वेगवेगळे हजारे असतं तसं ह्या स्वल्पविरामचं नाव इथून पहिला स्वल्पविराम असतो त्याचं आडनाव काय ठेवायचं हजार त्याच्यानंतर स्वल्पविरामचं आडनाव काय ठेवायचं लाख आता नाव घेत त्याचं याचं नाव काय पाच नाव घेतलं तर आडनाव काय त्याचं लाख पाच लाख याचं नाव काय आहे सदुसष्ट हजार नाव घेतल्यानंतर काय घ्यायचं आडनाव घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाचशे शतकाला मी काय सांगितले पाचशे आणि त्रेचाळीस हे आपल्याला माहितीच पाहिजे ह्याच्यानुसार आपण इतक्या सहा आणि सात सात आठ आठ कोट्याच्या संख्या देखील वाचू शकतो याच्यानंतर काय येतो सात अंकी याच्यानंतर काय येतो सात अंकी वाचायला सोपं ह्यामध्येच बघा सात अंकी वाचायला सोपं कसं वाचणार स्वल्पविराम वाचत नाही काय पंधरा लाख सदुसष्ट हजार पाचशे त्रेचाळीस आठ अंकी नऊ अंकी दहा अंकी सोपं शिकू शकतो याच्यानंतर स्वल्पविराम येतो कुठला कोटीचा त्याच्यानंतर आपण एक संख्या वाढवली काय वाढवली अशी वाढवली बरोबर आहे प्रत्येक दोन अंकानंतर काय येणार आहे आपल्याला स्वल्पविराम येणार इथं स्वल्पविराम आल्यानंतर काय होतं याचं नाव आता मागाशी मी सांगितल्या पद्धतीने याचं नाव काय आहे पहिल्याचं नाव काय आलं हजार दुसऱ्याचं आडनाव काय आलं लाख आता तिसऱ्याचं काय कोटी तिसऱ्याचं काय कोटी सोपं आहे फक्त नाव घ्यायचं आडनाव घ्यायचं सात कोटी पंधरा लाख सदुसष्ट हजार पाचशे त्रेचाळीस आता त्या पद्धतीने इथं भरपूर संख्या आहेत आपल्याला या वाचता आल्या पाहिजे ह्या वाचत आपण जर गेलो तर आपण आठ 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 अंकी असू दे दहा अंकी असू दे किती अंकी असू दे त्या संख्या आपल्याला काय होतात की एकदम वाचायला सोप्या जातात आता बघा हे वाचत असताना त्यामध्ये आता पुढला भाग आहे की तुम्ही पहिल्यांदा काय शिकला की वाचायला शिकला वाचायला शिकल्यानंतर काय की त्यात लहान मोठे ओळखायला शिकलं पाहिजे आता हे सर्व तुम्हाला तिसरी चौथीला झालेले दोन अंकी कोणती मोठी तीन अंकी लहान मोठी संख्या ही माहीत आहे त्याच्यामध्ये बघा आता एक संख्या आहे किती आहे पाच हजार सहाशे तीस पाच हजार सहाशे तीस त्याच्यानंतर किती आहे बेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव पुरे का त्याच्यानंतर किती आहे तीन हजार आठशे सत्तेचाळीस आणि त्याच्यानंतर आहे पंचवीस हजार सातशे ऐंशी आपल्या मनाने घेतलं तरी चाल आता या संख्येमध्ये लहान मोठ्या संख्या वाचायला शिकल्या पाहिजे या पूर्ण संख्येमध्ये काय शिकलं पाहिजे की लहान मोठ्या संख्या लहान मोठ्या संख्या वाचत असताना स्थान बघायचं आता याच्यामध्ये काय होतं सुटे दशक शतक हजार सुटे दशक शतक हजार सोपं जर संख्या समान असतील किंवा स्थान समान असतील तर पहिल्यांदा काय करायचं की जे मोठं स्थान आहे ते तेवढंच बघायचं याच्यामध्ये ह्या संख्येमध्ये मोठं स्थान कोणतं पाच आणि ह्या संख्येमध्ये मोठं स्थान कोणतं तीन ज्यावेळेला हे समान असतं स्थान समान असतं त्यावेळेला मग पाच मोठं काय तीन मोठं पाच मोठं
तीन लहान म्हणजे काय 5730 मोठी 3847 लहान या दोन संख्येच्या बाबतीत सर आता आपण काय करूया की या दोन संख्येच्या बाबतीत घ्या बापा सुटे दशक शतक हजार दशहजार सुटे दशक शतक हजार दशहजार म्हणजे दोन्ही काय पाच पाच अंकी संख्या पाच अंकी संख्येमध्ये काय करायचं समान असतील तर काय करायचं की जो शेवटचा असतो सर्वात मोठा स्थान असतो तो बघायचा त्याच्यामध्ये सर्वात मोठं स्थान किती आहे चार यामध्ये सर्वात मोठं स्थान किती आहे दोन आहे चार मोठे की दोन मोठ चार मोठ दोन लहान म्हणजे काय की 42999 संख्या मोठी 25780 संख्या लहान आता पहा आपण काय घेतलं की ह्या दोन संख्येमध्ये लहान मोठं ओळखलं ह्या दोन संख्येमध्ये लहान मोठं ओळखलं आता ह्या चार संख्येमध्ये लहान मोठं ओळखायचं मग लहान मोठं ओळखत असताना काय करायचं की स्थान बघायचे याच्यामध्ये किती अंकी संख्या आहे पाच अंकी संख्या आहे आणि याच्यामध्ये किती अंकी संख्या आहे चार अंकी संख्या आहे पाच अंकी संख्येमध्ये कधीही मोठी संख्या ती पाच अंकी पाच अंकी संख्येमधील मोठं स्थान बघायचं तर कोणतं आहे चार म्हणजे सर्वात मोठी संख्या कुठली झाली 42999 आणि लहान बघत असताना स्थान चार अंकी संख्या ही लहान नेहमी त्यातलं शेवटचं स्थान लहान स्थान बघायचं कुठलं तीन म्हणजेच काय 3847 संख्या काय झाली लहान तुम्ही ज्या वेळेला वाचायला परफेक्ट व्हाल परफेक्ट झाल्यानंतर त्याच लहान मोठं स्थान कळत पाहिजे आता आपण काय करतो बघा तुम्हाला काय आलं पाहिजे पहिल्यांदा संख्या दिल्यानंतर वाचायला पाहिजे वाचत असताना पहिला नियम कोणता आहे की स्वरक्रम देता आला पाहिजे वाचल्यानंतर काय दिलं पाहिजे की ते अक्षरातले अंकामध्ये आणि अंकामध्ये अक्षरामध्ये लिहिता आलं पाहिजे बघा आता इथं पुढे सांगितलंय तुम्हाला मग सांगितलं की सुटे स्थान कोणतीही संख्या घ्या आता इथे संख्या कोणती आहे की 10000 संख्या दहा हजार संख्येमध्ये शून्य पहिला शून्य कुठला आहे की सुटे स्थान आहे दुसरा शून्य दशक स्थान आहे तिसरा शून्य शतक स्थान आहे आणि सहस्त्र स्थान आहे सहस्त्र म्हटलं तरी चालतं किंवा हजार म्हटलं तरी चालतं त्याच्यानंतर हे किती आहे पुढला अंक दश सहस्त्र स्थान आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो की सर्वात मोठी सर्वात लहान संख्या ओळखू शकतो त्याच्यानंतर पुढे आहे बघा की आपण स्थान शिकलो स्थान शिकल्यानंतर मग अशी तुम्हाला सांगितले की पाच अंकी संख्येत एक मिळवल्यानंतर सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येत एक मिळवल्यानंतर काय होते की सर्वात लहान अंकी संख्या मिळते असं आपण पुढे वाचत गेलो त्याच्यानंतर काय शिकलं बघा की वाचायला शिकलो वाचल्यानंतर पुढे काय की अक्षरी लिहायला शिकलं त्यात 3847 हे तुम्ही कशात लिहिता आलं पाहिजे तुम्हाला अक्षरात लिहिता आलं पाहिजे आणि अक्षरात काय झालं पाहिजे की अंकात लिहिता आलं पाहिजे अक्षरात काय करता आलं पाहिजे की अंकात लिहिता आलं पाहिजे त्याच्यानंतर आपण काय बघितलं की स्थान बघितलं आता ही वाचण्याची पद्धत आहे मी तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीने वाचण्याची पद्धत काय मी इथं सोप्या पद्धतीने सांगितलं काय की सुटे दशक शतक हजार दशहजार आणि काय तिथं ला एवढं लक्षात न ठेवता आम्ही काय करायचं की पहिला स्वरक्रम आता पहिला स्वरक्रम कोणता आपण जात असताना सुटे करून बाजून जात असताना पहिल्या स्वरक्रमचं नाव काय करायचं हजार दुसऱ्या स्वरक्रमचं काय नाव आहे ला आणि तिसऱ्या स्वरक्रमचं नाव काय आहे कोटी दोन स्वरक्रम आहे त्याचं काय नाव आलं लाख 3,38,000 पुढे काहीच नाही 3,38,000 तुम्हाला अक्षरात लिहिता आलं पाहिजे म्हणजे वाचायचं म्हणजे काय केलं पाहिजे की अक्षरात लिहिता आलं म्हणजे अशाच पद्धतीने आपण काय करू शकतो की वाचू शकतो त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत की स्थान आणि आता त्याच्यानंतर आपण बघायचं की